राज्यामध्ये सत्तेवर येऊन 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या भाजपने नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 22 नगरपालिका जिंकली आहे. तसेच नगराध्यक्ष निवडीतही भाजपने बाजी मारली आहे. काँग्रेसमध्ये वशिल्यावर पदं दिली जातात. सरकारविरुद्ध काँग्रेस आक्रमक नसून ठोस भूमिका घेण्यात काँग्रेस कमी पडत आहे. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व गंभीर नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर अप्रत्यक्ष टीका करून नारायण राणे यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. परळी नगरपालिकेच्या 33 पैकी 27 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. त्याशिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे. परळी नगरपालिकेचा हा निकाल भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला आहे. भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नांदगावमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 11 उमेदवार निवडून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात मनमाड, सिन्नर, येवला, सटाणा, नांदगाव, भगूर या नगरपालिका आहेत. जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या 2015 सर्वेक्षणात 50 आर्थिक महानगरांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या 50 आर्थिक शहरांच्या यादीत मुंबईने 31व्या स्थानावर झेप घेतली असली तरी मुंबईकरांसाठी एक दुःखद बातमी आहे, कारण या यादीनुसार भारताची आर्थिक राजधानी दिल्ली दाखवण्यात आली आहे. 50 आर्थिक शहरांची ताजी आकडेवारी नुकतीच ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या संस्थेने जाहीर केली आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स संस्था ही जगातील सर्वात स्वतंत्र जागतिक सल्लागार कंपन्यांपैकी एक आहे.